नमस्कार, मी शनाया शेख, दिनमान न्यूजमध्ये तुमचं स्वागत. दिनमान न्यूज घेऊन येते तुमच्यासाठी खास पुणे आणि पिंपरीतली बित्तम बातमी. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर मराठा समाज करणार स्वतंत्र पक्षाची स्थापना. गणेश विसर्जन मिरवणुकीत ध्वनी प्रदूषण करणाऱ्या 98 मंडळांवर कारवाई. सध्या भारताचं संविधान आणि लोकशाही धोक्यात. राष्ट्रवादी पक्षाच्या राष्ट्रीय महिला अध्यक्ष फौजिया खान यांचा भाजपवर प्रत्यक्ष निशाणा. आणि पिंपरी चिंचवडमध्ये घडलेल्या 2 अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्याप्रकरणी 2 संशयितांना अटक. आता बातम्या सविस्तराने. राज्यात 2 वर्षात मराठा समाजाने 58 मुकमोर्चे काढले, पण राज्य सरकारनं कोणतंही आत्तापर्यंत सकारात्मक पाऊल उचललेलं नाही. त्यामुळे सकल मराठा समाज स्वतंत्र पक्ष स्थापन करणार असल्याची घोषणा मराठा आरक्षण संघर्ष समितीचे सुरेश पाटील यांनी केली आहे. मराठा आरक्षण समितीच्या माध्यमातून विविध जिल्ह्यांमध्ये मराठा बांधवांना भेटून विचारविनिमय करून स्वतंत्र पक्ष स्थापन करणार असल्याचं यावेळी सांगण्यात आले. तसेच प्रस्थापित नेत्यांनी आतापर्यंत मराठा आरक्षणाबाबतीत फक्त आश्वासने दिली आहेत, त्यामुळे दिवाळी पाडव्याच्या दरम्यान रायरेश्वर मंदिरामध्ये नवीन पक्षाच्या नावाची घोषणा करण्यात येईल अशी माहिती मराठा आरक्षण समितीचे सुरेश पाटील यांनी दिली आहे. या राज्यामध्ये 40% मराठा समाज आहे. या मराठा समाजाला मागच्या वेळेला काँग्रेस राष्ट्रवादी सरकारनं फसवलं. त्यामध्ये मराठा समाजाचे नेते आहेत, त्यांनी आमची 25-25 वर्ष फक्त मतच घेतली. आज तागायत त्या सरकारनं सुद्धा आम्हाला फसवलेला आहे. आणि ह्या भारतीय जनता पार्टीला शिवसेनेला निवडून दिलं, ते मराठा समाजाचं आरक्षण, मराठा समाजाच्या वेगवेगळ्या मागण्या मान्य करतील अशी आम्हाला अपेक्षा होती. आत्ताच्या सरकारनं सुद्धा आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत, आम्हाला काही दिलेलं नाही. त्यामुळं मराठा समाज हा वैफल्यग्रस्त झालेला आहे. आणि मग आम्ही युवकांची मतं जाणून घेतली. वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्ही संदेश गावागावात सगळ्या आणि राज्यामध्ये आम्ही सगळ्यांचा सर्वे घेतला. या सर्वेमधून मराठा समाजाचा नवीन पक्ष स्थापण्यासाठी सगळ्यांच्याकडून मान्यता मिळालेली आहे. म्हणून राज्यातल्या प्रत्येक विभागामध्ये परवाच आम्ही कोकणाचा दौरा केला, आता पश्चिम महाराष्ट्र दौरा चालू आहे. उद्या परवा 4 दिवसानंतर आमचा मुंबई, ठाणे, कल्याण या ठिकाणी दौरा आहे. या दौऱ्यामध्ये मराठा समाज मोठ्या प्रमाणात जागृत झालेला आहे. आणि मराठा समाजाच्या सगळ्या लोकांची इच्छा अशी आहे, आम्हाला पुन्हा एकदा स्वराज्य निर्माण करायचं आहे, स्वतंत्र पक्षाचं अस्तित्व उभं करायचं आहे आणि आम्हाला सत्तेत जायचं आहे. एवढीच सगळ्याच मराठा समाजांची मागणी आहे. म्हणून रायरेश्वरावर पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आम्ही नवीन पक्षाची स्थापना करतो आणि त्या ठिकाणी शपथ खाऊन आम्ही मराठा समाजाच्या हितासाठी, कल्याणासाठी, विकासासाठी नवीन पक्ष घेऊन येत आहोत. शहरातील गणेश विसर्जन मिरवणुकीत ध्वनी प्रदूषण करणाऱ्या 98 मंडळांवर कारवाई करण्यात आली असून 52 प्रकरणात मंडळाचं साहित्य जप्त करण्यात आलंय. ध्वनी प्रदूषणाबाबत उच्च न्यायालयाने आदेश देऊन डीजेला बंदी घातली आहे, त्यामुळे विसर्जन मिरवणुकीच्या अगोदर अनेक मंडळांनी मिरवणुकीवर बहिष्कार घालून मूर्ती मांडवात ठेवण्यात येणार असल्याचा इशारा दिला होता. त्यामुळे यंदाच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. न्यायालयाच्या आदेशाकडे दुर्लक्ष करत अनेकांनी डीजेचा दंदनाट सुरू ठेवला होता, तर काही मंडळांनी साध्या पद्धतीने स्पीकर लावून विसर्जन मिरवणुकीत सहभाग घेतला होता. परंतु पोलिसांनी केलेल्या आव्हानाला प्रतिसाद देऊन या 90 अधिक मंडळांनी आपल्या मंडळाची मिरवणूक काढून विसर्जन केलंय. तसेच मागील वर्षापेक्षा यंदा विसर्जन मिरवणुकीची जवळपास 1.5 तास अगोदर सांगता झाली आहे. सध्या सत्तेत असलेलं सरकार हे धर्मनिरपेक्षतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारं सरकार आहे. या सरकारकडनं लोकशाहीने भारताचं संविधान धोक्यात आलं आहे. यासाठी सर्वधर्मीय पक्षाने एकत्र येऊन सध्या संविधान आणि देश वाचवण्याची गरज असल्याचं प्रतिपादन राष्ट्रवादी पक्षाच्या राष्ट्रीय महिला अध्यक्षा फौजिया खान यांनी केलंय. मनुवादी सरकार हे धार्मिक तेढ निर्माण करत आहे. सध्या समाजवाद आणि लोकशाही या संविधानाच्या मूळ तत्वावर विश्वास राहिलेला नाही. यासाठी सध्या सर्व समविचारी पक्षाने एकत्र येणं गरजेचं आहे. आमच्या या संविधान बचाव महाआघाडीत आम्ही सर्व समविचारी पक्षांसोबत राहणार असल्याचं खान यांनी सांगितलंय. तसेच महिलांसाठी राज्यसभेत 33% आरक्षण द्यावे अशी मागणी सुद्धा करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. जर संविधानाच्या बाबतीत आम्ही बोलले तर संविधानामध्ये धर्मनिरपेक्षता हे तत्व आहे, अपेक्षित आहे. ज्या ज्या पक्षांचा विचार हे धर्मनिरपेक्षताच्यासाठी त्या बाजूनं आहे, त्या सगळ्यांनी ह्या महाआघाडीमध्ये जॉईन केलं पाहिजे. कारण आपण वेगवेगळ्या धर्माच्या गोष्टी आपण करू शकत नाही. जर आपण एखाद्या धर्माच्या साठीच आपण पक्ष असं स्थापित केलं तर ते योग्य नाही आहे. आपण सगळ्यांनी सेक्युलर विचारांचे जे पक्ष आहे ते एकत्रितच आले पाहिजे अशी आमची भूमिका आहे.
सत्तेतील सरकारकडून लोकशाहीवर दबाव आणला जातोय, संविधानाचं उल्लंघन केलं जात आहे, सध्या संविधान वाचवण्याची गरज आहे, यासाठीच राष्ट्रवादी पक्षाकडून सध्या सर्वत्र देश बचाव संविधान बचाव हा कार्यक्रम घेण्यात येणार असल्याची माहिती सुद्धा खान यांनी दिली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये घडलेल्या दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्याप्रकरणी आणखीन दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आलंय. काही नराधमांनी दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार केला होता, यामध्ये एका मुलीचा जागीच मृत्यू झालाय. कासारसाई येथील संत तुकाराम साखर कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांच्या मुलांनी ऊसतोडणी कामगारांच्या दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना गेल्या आठवड्यात घडली होती. यातील एका मुलीचा 19 सप्टेंबर रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी नराधम गणेश निकम याला अटक केली होती. या प्रकरणाचे राजकीय पडसाद उमटू लागले असून राष्ट्रवादी काँग्रेसनेही भाजपवर टीकास्त्र सोडले. आज बलात्कार प्रकरणात पोलिसांनी आणखीन दोन संशयितांना ताब्यात घेतलं आहे. पीडित मुलींवर यापूर्वीही लैंगिक अत्याचार झाल्याचा संशय आहे. याच पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली आहे. आता नाव नाही घेता, ये जी मुलगी आहे, दुर्दैवाने जे एक मुलगीचं मयत झालं आणि दुसरी मुलगी जी आहे तिने सांगितलं कल थोडा स्टेबलाइज झालेला आहे आता. आणि आता आठवण करून सांगितलं अजून दोन पण येत होते, त्याच वेळेस होते इतर वेळेस होते, हे असं काय दोन्ही मुलगीला वेगळं बघून असं दोन तीन लोक सांग ते एकमेकाच्या ओळखीचे होते किंवा हे वेगळं होते, हे सगळं चौकशी चालू आहे. आणि दुसरं दोन पोरगांना पण अटक झालेली आहे, काल रात्री आम्ही केलेली आहे. जी गोष्ट दुर्गम भागात जे घडते ना, प्रत्येक ठिकाणी पोलीस असणे अशक्य आहे, पण दुर्गम भागात जिथे घडते तिथं पण आमच्या एक जर कोणाचा काय शंका वाटला म्हणून आम्ही काही असं प्रयोगाच्या प्रयत्नित आहेत आहोत आम्ही. आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. विश्रांतीनंतर तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज. ज्येष्ठांसाठी ॲडल्ट डायपर घरपोच आणि योग्य किमतीमध्ये देणारी एकमेव कंपनी डायपर टू होम. या कंपनीची ॲडल्ट डायपर्स, पुल ऑन अंडरवेअर, पॅन्ट लाइनर्स, पॅड्स, अंडर पॅड्स, क्रीम्स, क्लीनर्स आणि वाईप्स यासह विविध डायपर ब्रँडचा पुरवठा एकाच छताखाली पुरवणारी कंपनी डायपर टू होम. ही सर्व उत्पादने www.diapertohome.com या संकेतस्थळावर संपर्क साधून अथवा 091-68-84-6555 आणि 093-21-03-1434 या नंबरवर संपर्क साधून फ्री होम डिलिव्हरी मिळू शकता. डायपर टू होम. लहान बाळापासून ते वृद्ध व्यक्तीपर्यंत सर्वांनाच काही ना काही कारणासाठी इंजेक्शन घ्यावे लागतात. इंजेक्शन मुळे होणाऱ्या वेदना असह्य होतात, पण आता काळजी करू नका, कारण एश इंटरनॅशनलने कूलसेन्स हे पेन नर्विंग ऍप्लिकेटर बाजारात दाखल केलं आहे. या डिव्हाइस मध्ये इंजेक्शन देण्याच्या भागाला थंडावा देण्याची आणि तो भाग काही क्षणासाठी सुन्न करण्याची क्षमता आहे, ज्यामुळे इंजेक्शन देताना वेदना होत नाहीत. डायलिसिस रुग्ण, केमोथेरपी व्यवस्थापन, चेहऱ्यावरील बोटेक्स इंजेक्शन साठी कॉस्मेटिक सर्जरी व डर्मेटॉलॉजी, ऑप्थॉल्मॉलॉजिस्ट, ENT सर्जन, जनरल सर्जन यांना स्थानिक रुग्णांना विविध लहान उपचारांसाठी भूल देताना पॅथॉलॉजिस्टद्वारे ब्लड कलेक्शन साठी किंवा रक्तदान शिबिरादरम्यान कूलसेन्सचा प्रभावीपणे वापर केला जातो. कूलसेन्स हे पेन नर्विंग ऍप्लिकेटर बाजारात सर्वत्र उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी 99-30-90-35-13 या क्रमांकावर संपर्क साधावा. नंबर पुन्हा एकदा ऐका, 99-30-90-35-13. Cool Sense. It makes perfect sense to lose the sense of pain. इंडिया से आए भरे भरे दाने वाले सोने जैसे गेहूं से बना पिकॉक आटा. ये 100% होल व्हीट से बना चक्की का ताजा आटा है, जिसमें मैदे की कोई मिलावट नहीं है, इसीलिए आपको मिलता है गेहूं की रोटी का असली स्वाद और मजा. निर्माता अल आदिल ट्रेडिंग कंपनी और फ्लोर मिल्स, बार दुबई, अबू धाबी और शारजा. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झाले स्मार्ट. प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतो निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळेत. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 18,14,446 पेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता, म्हणूनच तर सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते फॉरवर्ड आणि सुपर फास्ट. असाच करणार प्रभाव प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत राहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्र गांधी स्मारक निधीतर्फे सलग 9व्या वर्षी राष्ट्रपिता महात्मा गांधी सप्ताहाचं आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती माजी आमदार कुमार सप्तर्षी यांनी दिली आहे. महात्मा गांधीजींची विचारसरणी, त्यांच्या चारित्र्याचा प्रभाव नेमका कसा होता हे नव्या पिढीला 71 वर्षानंतरही सांगणं अत्यावश्यक आहे. त्या विचारांचं स्मरण करण्याच्या निमित्ताने
महात्मा गांधी सप्ताहात गांधी भवनात विविधांगी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येणार आहे अशी माहिती कुमार सप्तर्षी यांनी दिली आहे. गांधींच्या जयंतीच्या दिवशी जगामध्ये अहिंसा दिन म्हणून पालन केला जातो युनोतर्फे, आणि 178 देशांमध्ये गांधींची केंद्र निर्माण झालेली आहे. तर त्यानिमित्तानं आम्ही पण सुरू केला महाराष्ट्र गांधी स्मारक निधी. महाराष्ट्र गांधी स्मारक निधी ही संस्था गांधीजींच्या हत्येनंतर निर्माण झालेली आहे आणि त्याच्यातली ही थोरली संघटना आहे. तर आम्हाला ती जबाबदारी जाणून ठेवून आम्ही हे 9वं वर्ष आहे हा सप्ताह साजरा करत आहोत. यावेळी संस्थेचे सचिव अनवर राजन आणि युवक क्रांती दलचे संदीप बर्वे उपस्थित होते. गणेश विसर्जनानंतर नदी काठांवर तसेच विसर्जन मार्गावर मोठ्या प्रमाणात निर्माल्य जमा होतं. विल्हेवाट न लावल्याने नंतर त्याची सर्वत्र दुर्गंधी पसरते. मात्र यावर्षी पुणे परिसरात विसर्जनानंतर महापालिका सफाई कर्मचारी तसेच पुण्यातील काही स्वच्छ संस्थेकडून वेळीच साफसफाई करण्यात आली आहे. हल्ली पर्यावरणपूरक गणेश उत्सवावर भर दिला जातो, मात्र प्लॅस्टिकच्या होणाऱ्या वापरामुळे प्रदूषणात भर पडत आहे. गणेश विसर्जनानंतर पुढचे 2 ते 3 दिवस घाटावर निर्माल्य तसेच प्लास्टिक साहित्य पडलेलं पाहायला मिळतं. मात्र यावर्षी महापालिका तसेच इतर काही संस्थांकडनं वेळीच सफाई करण्यात आली आहे. गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीनंतर शहरात सर्वत्र अवाढव्य कचऱ्याचे ढीग पाहायला मिळतात. जणू काही कचऱ्याचं साम्राज्यच निर्माण झालेलं असतं. यंदाच्या वर्षी मात्र काही स्वच्छता संस्था तसेच पुणे महानगरपालिकेकडून हा कचरा वेळीच हटवण्यात आलाय. कॅमेरामन रोहित वनकटेसह अभिजित सत्यगिरी, दिनमान न्यूज, पुणे. नद्यांच्या पात्रांची स्वच्छता करणं हे मोठं जिकिरीचं काम असून त्यासाठी मोठी यंत्रणा राबवावी लागते. मात्र आता नदीच्या कडेला उभं राहून नदी स्वच्छ करणं शक्य होणार आहे. त्यासाठी ड्रोन बोट हे तंत्रज्ञान विकसित झालं असून त्याची पिंपरी चिंचवडमध्ये नुकतीच पहिली चाचणी पार पडली आहे. यासाठी खर्चही कमी होणार आहे, त्यामुळे राज्यातील नद्या लवकरच मोकळा श्वास घेणार आहेत. ड्रोन बोटच्या माध्यमातून नदीच्या स्वच्छतेसाठी दिवसाला केवळ 66 रुपये मोजावे लागणार आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये ड्रोन बोटची पहिली चाचणी पार पडली आहे, त्यामुळे शहरातून वाहणारी पवना नदी लवकरच स्वच्छ स्वरूपात दिसणार आहे. शहरातील बहुतांश नागरिक हे घरातील कचरा आणि पूजेला वापरलेले साहित्य हे नदीत टाकून देतात, त्यामुळे नद्यांची पात्री प्रदूषित झालेली असतात. हा साठलेला कचरा नदीच्या पाण्यावर तरंगत असतो. हाच कचरा आता या ड्रोन बोटच्या माध्यमातून साफ केला जाणार आहे. नदीच्या कडेला उभे राहून या बोटीवर रिमोटद्वारे कंट्रोल ठेवला जाऊ शकतो, त्यामुळे नदीच्या कानाकोपऱ्यात असणाऱ्या कचऱ्यापर्यंत सहजरित्या पोहोचता येणार आहे. ये बोट है 2 तरीके से ऑपरेट की जा सकती है. एक तरीका है ऑपरेट करना है जो रिमोट कंट्रोल के द्वारा है कि आदमी वीडियो से लाइव फीड देखता रहे और इसे रिमोट कंट्रोल के द्वारा ऑपरेट करे. और दूसरा तरीका है कि कंप्यूटर कंट्रोल स्टेशन पे दे दे और अपने आप इसमें मिशन प्लानिंग कर दी जाए तो ये बोट ऑपरेट होती रहे. एक बार में ये बोट 350 kg कचरा इकट्ठा कर सकता है और अगर वॉल्यूम में देखें तो 110 लीटर तक कचरा इकट्ठा हो सकता है. ये बोट 2 किलोमीटर तक जा सकती है और अगर हम रेडियो की फ्रीक्वेंसी और बढ़ा दे, पावर बढ़ा दे तो 5 किलोमीटर तक भी. ये बोट कम पानी में ऑपरेट होती है, यानी कि 1 फुट पानी में इसे लॉन्च किया जा सकता है. अभी के प्रकार में हम पहले महाराष्ट्र सरकार और महाराष्ट्र इनोवेशन सोसाइटी को धन्यवाद बोलेंगे, जिनके वजह से हमें ये मौका मिला है कि इस टेक्नोलॉजी को इस पानी में और पिंपरी चिंचवड़ के इलाके में हमें लॉन्च किया गया है. अभी तक ये पहली बोट है भारत में जो लॉन्च की हुई है. हम 3 दिन से इसे ऑपरेट कर रहे हैं और करीब 750 किलो कचरा इकट्ठा कर चुके हैं अलग अलग जगहों से, 3 अलग अलग लोकेशन से. और पर प्रतिदिन अगर हम इसे ऑपरेट करें 24 घंटा तो ओनली 66 रुपीज़ जो है इसका खर्चा आता है ऑपरेटर और उनको छोड़कर. तो उस प्रकार से प्रति घंटा 1 रुपये 3 पैसे की लागत है इसे ऑपरेट करने में. मेंटेनेंस के मामले में बहुत ही कम है. महाराष्ट्र शासनाच्या स्टार्टअप योजनेअंतर्गत सागर डिफेन्स कंपनीने हे बोट तयार केली आहे. या बोटची चाचणी सध्या पिंपरी चिंचवडमध्ये सुरू आहे. सध्या हेलिकॉप्टर हा विषय या ना त्या कारणाने नेहमी चर्चेत आहे. आता पिंपरीमधलं हे हेलिकॉप्टर चर्चेत आलंय. हे हेलिकॉप्टर चर्चेत येण्याचं कारण असे की एका 10वी पास विद्यार्थ्याने चक्क भारतीय सेनेच्या जवानांसाठी एक हेलिकॉप्टर बनवलंय. हे हेलिकॉप्टर आहे तरी काय, पाहूया त्या स्पेशल रिपोर्टमधून. असं म्हणतात ना, अनुभव माणसाला खूप काही शिकवतं. असंच काहीसं घडलंय ते प्रदीप मोहितेसोबत. गेल्या काही वर्षापासून गॅरेजमध्ये काम करणाऱ्या प्रदीपने भारतीय नौसेनेसाठी एक अनोखा हेलिकॉप्टर बनवलाय. हो, धक्का बसला ना. प्रदीपने संपूर्णपणे स्वदेशी बनावटीचं हे हेलिकॉप्टर गेली 9 वर्ष मेहनत घेऊन बनवलंय. सध्या यावर काही प्रक्रिया करायची राहिली आहे, मात्र हे स्वदेशी हेलिकॉप्टर लवकरच आपल्याला आकाशात झेप घेताना पाहायला मिळेल. 9 साल का मेहनत हो गया है, लेकिन मुझे एक 2 साल होने के बाद ऐसा लगा कि मैं हेलीकॉप्टर बना के अपने मिलिट्री के लिए और ऐसे जो स्वदेशी बोलते हैं ना उसको, स्वदेशी चाहिए.
हेलीकॉप्टर में पूरा जो पार्ट लगा हुआ है वो सब खुद ही बनाया है मैंने, इंजिन भी खुद बनाया हुआ इसका। लहानपणापासून हेलिकॉप्टरचं स्वप्न पाहणारा प्रदीप देशाच्या जवानासाठी काहीतरी करण्याची धडपड करत होता। 9 वर्ष त्याने यासाठी मेहनत सुद्धा घेतली आणि आता कुठे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीने या स्वदेशी हेलिकॉप्टरचं ट्रायल देखील घेतलंय। प्रदीपचे हेलिकॉप्टर चक्क 300 फूट उंचापर्यंत सध्या उडण्यास सज्ज आहे, मात्र काही कागदांची पूर्तता केल्यानंतर हे स्वदेशी हेलिकॉप्टर पूर्णपणे तयार होणार आहे। प्रदीपचं स्वप्न आहे की भारतीय जवानांसाठी हायटेक पद्धतीचं हेलिकॉप्टर बनवावं, जेणेकरून हेलिकॉप्टर क्रश होण्यासारख्या घटनांवर आळा बसवता येईल आणि आपल्या जवानांना यामध्ये जीव गमवावा लागणार नाही। तो इसमें मैं इंजिन अभी डेव्हलप करने वाला हूँ, ये अभी मैंने पेट्रोल का लगा दिया है, इसमें डीजल का इंजन डेव्हलप करने वाला हूँ, इसलिए कि वो डीजल इंधन जो है वो स्फोटक नहीं रहता है। इसमें ब्लूट प्रूफ सिस्टम्स, एयरबैग सिस्टम्स, कैबिन स्ट्रांग ये सब लगाने वाला हो, और एयरबैग सिस्टम्स सब लगाने वाला हो, लेकिन क्या है उसको जो उसको जो पैसे की ज़रूरत पड़ती है ना, उसमें अभी मुझे लग रहा है कि ये तलेवड़े में आया हूँ मैं, तो मुझे लग रहा है कि अभी मुझे उसमें कोई तो स्पॉन्सर मिलेगा तो मैं इससे आगे बढ़ जाऊँगा, नहीं तो मुझे ऐसा लग रहा था कि जो मेक इन इंडिया निकाला था मोदी ने, इसमें कोई तो काम होगा ऐसा लग रहा है मुझे, लेकिन क्या पता कब होगा काम। खरं तर एवढं मोठं हेलिकॉप्टर बनवण्यासाठी त्याच्या मेहुण्याने देखील त्याची साथ दिली आहे। खेडेगावातून पुण्यात आल्यानंतर गॅरेजमध्ये काम करून मिळालेल्या पैशात हे दोघेही हेलिकॉप्टर बनवत आहेत आणि आज जेव्हा हे स्वदेशी हेलिकॉप्टर बनवल्यानंतर त्यांचा आनंद मात्र वेगळाच। गाव का लड़का जो जिसकी शिक्षा बस गाव में ही दस्तक हुई है, वो एक सोच बनाता है कि का मैं ना अपना देश के लिए एक हेलीकॉप्टर बना दूं, और वो आज यहाँ तक आ जाता है। ये सभी भारतीयों के लिए एक सोचने की बात है। दूसरी बात ये है कि हम विदेशी तंत्रज्ञान पे जितना डिपेंडेंट रहेंगे उससे ज़्यादा हम हमारे देश में जो स्किल है, जो सोच है, जो नज़रिया है, सरकार ने उसको प्रेरित करना चाहिए, उसको सारी सुविधाएँ देनी चाहिए ताकि ये जो स्किल है देश के लिए ही काम आ सके। खरं तर असं गॅरेजमध्ये स्वदेशी हेलिकॉप्टर बनत असेल तर मग बघणाऱ्याची संख्या देखील मोठ्या प्रमाणावर असते आणि प्रदीपने बनवलेले हेलिकॉप्टर पाहण्यासाठी लांबून नागरिक गर्दी करतायत आणि या स्वदेशी बनावटीच्या हेलिकॉप्टरची प्रशंसा सुद्धा करतायत। भारतात म्हणतात कौशल्याची कमी नाही आणि याचंच एक उत्तम उदाहरण पिंपरी चिंचवडमध्ये आपल्याला दिसून येत आहे, कारण की एका 10वी पास विद्यार्थ्याने जे आहे ते हे हेलिकॉप्टर जे आहे पूर्णपणे स्वदेशी हेलिकॉप्टर जे आहे ते बनवलेलं आहे। आणि म्हणतात ना इच्छाशक्तीला मरण नाही, तेच 9 वर्ष तब्बल प्रयत्नानंतर आता हे हेलिकॉप्टर उडण्यासाठी सज्ज आहेत। काही कागदपत्रांची पाठपुरावा ते करतायत, मात्र या प्रदीप जो हा मुलगा आहे हा 10वी पास आहे आणि त्यांनी हे हेलिकॉप्टर 9 वर्षानंतर आता त्याची मेहनत जी आहे ती ही पूर्ण झालेली आहे आणि हेलिकॉप्टर जे आहे ते उडण्यासाठी सज्ज झाले आहेत। मिलिटरीसाठी काहीतरी करायचं असं एक स्वप्न त्याचं होतं आणि ते स्वप्न आता पूर्ण होताना दिसून येत आहे। या स्वप्नांना त्याच्या नक्कीच भर मिळेल अशीच आपण एक अपेक्षा व्यक्त करूयात। व्हिडिओ जर्नलिस्ट कृष्णा पांचाळसह मोहन दुबे, पिंपरी चिंचवड। महापालिकेच्या विविध जलकेंद्र पंपिंग स्टेशनच्या देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी गुरुवारी शहराचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे। महापालिकेच्या विविध जलकेंद्र पंपिंग स्टेशनच्या देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी संपूर्ण शहराचा गुरुवारी पाणी पुरवठा बंद राहणार आहे। कमी दाबाने आणि उशिरा पाणी पुरवठा केला जाणार आहे। पर्वती जलकेंद्र, पंपिंग रॉ वॉटर, पंपिंग वडगाव जलकेंद्र, लष्कर जलकेंद्र, SNDT वारजे जलकेंद्र, नवीन होळकर पंपिंग स्टेशन आदी ठिकाणी देखभाल दुरुस्तीची कामे केली जाणार आहेत। स्वाईन फ्लू या विषाणूजन्य आजाराने पुणे शहराभोवतीचा विळखा घट्ट केला असून स्वाईन फ्लूची लागण झालेल्या रुग्णांच्या संख्येने 100 ओलांडली असून स्वाईन फ्लूची लागण झाल्याने 20 नागरिकांचा मृत्यू झालाय। पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने शनिवारी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे। पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडनं सुमारे 3425 रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे। त्यापैकी 148 रुग्णांना टॅमीफ्लू हे औषध देण्यात आलंय। 5 रुग्णांच्या थुंकेचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत। त्यापैकी 2 रुग्णांना स्वाईन फ्लूची लागण झाल्याचं स्पष्ट झालंय। त्यामुळे शहरातील स्वाईन फ्लू रुग्णांची संख्या 109 पर्यंत जाऊन पोहोचली आहे। शहरातील विविध रुग्णालयांमध्ये 72 रुग्ण जनरल वॉर्डमध्ये तर 37 रुग्ण व्हेंटिलेटरवर दाखल करण्यात आले आहेत। स्वाईन फ्लूमुळे मृत्यू झालेल्या नवीन 10 रुग्णांची नोंद आरोग्य विभागाकडे करण्यात आली आहे। नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट भारततर्फे एशिया पॅसिफिक फेडरेशन ऑफ ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटच्या सहकार्याने 28 आणि 29 सप्टेंबरला NATCON 2018 या राष्ट्रीय परिषदेचं आयोजन करण्यात आल्याची माहिती NIPM चेअरमन उमेश जोशी यांच्याकडनं देण्यात आली आहे। आम्ही आता पुण्यामध्ये दिनांक 28 आणि 29ला
नॅशनल कॉन्फरन्स सदतीसावी नॅशनल कॉन्फरन्स घेत आहोत. याच्यामध्ये जवळजवळ 1000 डेलिगेट्सच्यावरती पार्टिसिपेशन आमच्याकडे ऑलरेडी आलेलं आहे. ही कॉन्फरन्स जी आहे ती इंडस्ट्री आणि एकंदरीत HR डोमेनच्या दृष्टिकोनातून फार महत्त्वाची आहे. याच्यामध्ये फ्युचरमध्ये काय काय आपण होणार आहे किंवा आपण ते कसं चॅलेंजेस ते आपण घ्यायचे आणि त्याच्यातनं मार्ग काढायचा याच्याबद्दलची चर्चा जे कोणी इंडस्ट्रीमधले मोठे मोठे लीडर्स आहेत ते येऊन इथे चर्चा करून मार्गदर्शन करणार आहेत. तर या सगळ्या कॉन्फरन्ससाठी मी सर्व डेलिगेट्सला शुभेच्छा व्यक्त करतो. नुकताच अर्जुन पुरस्कार जाहीर झालेली आणि एशियाई क्रीडा स्पर्धेत नेमबाजीत सुवर्णपदक पटकावणारी पहिली भारतीय महिला खेळाडू राही सरनोबत हिचा पुण्यात भव्य सत्कार करण्यात आला आहे. कोल्हापूरच्या राहीने यंदा आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी होत तिच्या आवडीच्या 25 मीटर पिस्तूल प्रकारात तिने 34 गुण मिळवून स्वर्णपदकावर नाव कोरले. या क्रीडा प्रकारात ती आघाडीची भारतीय महिला खेळाडू ठरली आहे. दरम्यान नुकत्याच तिला अर्जुन पुरस्कार जाहीर झाला आहे. तिची कामगिरी सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे. तिच्या यशातून अनेकांना प्रेरणा मिळावी या उद्देशाने या सत्काराचं आयोजन करण्यात आलंय. या कार्यक्रमाला महापौर मुक्ता टिळक, विधान परिषद सचिव UK चव्हाण, विशेष पोलीस महानिरीक्षक कारागृह डॉक्टर विठ्ठल जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. मागील 10 ते 12 दिवसांपासून प्रति लिटर 89 रुपयांच्या आसपास असलेलं पुण्यातील पेट्रोलचे दर अखेर 90 पार गेले. इंधन दराच्या या भडक्याने सर्वसामान्यांना धडकी भरली आहे. शहरामध्ये 24 सप्टेंबरला पेट्रोलचे प्रति लिटर दर 90.20 रुपये तर डिझेलचे दर 77.25 रुपये होते. मागील वर्षाच्या तुलनेत पेट्रोल आणि डिझेलचे दर प्रति लिटर 12 आणि 16 रुपयांनी अधिक आहेत. एकट्या पुणे शहरामध्ये दररोज 35 लाख लिटर पेट्रोल तर 56 लाख लिटर डिझेलची विक्री होते. इंधनाच्या विक्रीमध्ये राज्यात मुंबईनंतर पुणे शहर आघाडीवर आहे. शहरात लोकसंख्येपेक्षाही वाहनांची संख्या अधिक आहे आणि ती झपाट्याने वाढत असल्याने इंधनाच्या विक्रीतही मोठी वाढ होतीये. यंदाच्या मे महिन्यामध्ये पुण्यात पेट्रोल आणि डिझेलच्या दरांचा उच्चांक झाला होता. या कालावधीत पेट्रोल 86 रुपयांपर्यंत तर डिझेलचा दर 72.50 रुपयांपर्यंत पोहोचला होता. मात्र इंधनाच्या सध्याच्या दराने मात्र विक्रम उडीत काढलाय. एक नजर हेडलाइन्स वर. दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर मराठा समाज करणार स्वतंत्र पक्षाची स्थापना. गणेश विसर्जन मिरवणुकीत ध्वनी प्रदूषण करणाऱ्या 98 मंडळांवर कारवाई. सध्या भारताचं संविधान आणि लोकशाही धोक्यात. राष्ट्रवादी पक्षाच्या राष्ट्रीय महिला अध्यक्ष फौजिया खान यांचा भाजपवर अप्रत्यक्ष निशाणा. आणि पिंपरी चिंचवड मध्ये घडलेल्या 2 अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्याप्रकरणी 2 संशयितांना अटक. याचबरोबरच बातमीपत्र इथे संपलं. तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.